Michael? Ready. Yeah, start. अचानक माझ्या कानात कर्कश आवाज झाला. डाव्या कानात आवाजाची तीव्रता खूप जास्त होती. माझे डोळे आणि कान मी बंद केले, आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला. ऍडिक्ट, मला वाटतं नावातच अनेक गोष्टी आहेत आणि खूपच क्लिअर टायटल आहे. डेफिनेटली हे ॲडिक्शन विषयी आहे. हे एपिसोड्स म्हणून मी करताना मला फारच थ्रिलिंग अनुभव होता, कारण ऑफकोर्स हा एक थ्रिलर आहे. या जॉनरची मला मुळात खूप आवड असल्यामुळे हा विषय मला खूप आतपर्यंत असा झिंग गेला. ज्या पद्धतीने मयुरीनी ती गोष्ट पुढे पुढे नेली आहे, जी मूळ इंग्रजी कथा आहे आणि त्याचा भावानुवाद योगेश येजवलकर यांनी केला आहे, तर ज्या पद्धतीने ती गोष्ट आपल्याला घेऊन जाते ते फारच फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी ॲज अन ॲक्टर, ॲज अ रीडर, ॲज अ नरेटर. कारण तो एक प्रवास होता आणि ती कॅरेक्टर्स तुम्हाला तो प्रवास त्यांच्या बरोबरीने घेऊन जाऊन तो प्रवास घडवतात. आणि माझ्या बरेचदा वाचतानाही मला असं झालं आहे की कधी अंगावर काटा आला आहे, कधी घामाची धार आली आहे, कधी आम्ही थांबलो आहे, कधी बापरे आता मग पुढे काय, पुढचं रीडिंग सुरू होण्याआधी मग पुढे काय होणार ह्याच्या चर्चा केल्या आहेत. त्यामुळे आय एम शुअर की ही गोष्ट फार जबरदस्त फुलवली आहे आणि अत्यंत थ्रिलिंग आहे. मी स्वतः ऑडिओ बुक करेपर्यंत माझं एक स्वतःचं मत होतं वाचनाविषयी की ती खूप एक माझी स्पेस असते आणि माझी गोष्ट असते. पण मी जेव्हा स्टोरी टेलनी मला ही संधी दिली हे बुक तुमच्यासमोर आणण्याची, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आधी ऐकायला पाहिजेत काही गोष्टी. आणि मग मला मी ऐकायला लागले स्टोरी टेलवरच्या अनेक गोष्टी आणि माझ्या लक्षात आलं की ही जी वाचक मंडळी आहेत ती माझ्या स्पेसमध्ये घुसत आहेत, माझ्या स्पेसमध्ये शिरत आहेत. आणि तो जो एक आपला व्हॉइस असतो ना, आपल्या आतला व्हॉइस, वाचताना प्रत्येकाचा आपला आतला व्हॉइस असतो, तो नरेटरला सापडणं ही फार अमेझिंग गोष्ट असते. आणि मी ज्या ज्या गोष्टी स्टोरी टेलवर ऐकल्या, नॉट नेसेसरी थ्रिलर्स असतील सगळे, पण त्यामध्ये मला ती क्वालिटी जाणवली की इनर व्हॉइस. त्यामुळे ॲक्टर म्हणून माझ्यासाठी हा एक वेगळा थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. ना की हे पुस्तक थ्रिलर असल्यामुळे मी म्हणते, पण वेगळा थ्रिलिंग एक्सपिरियन्स यासाठी होता की मला प्रत्येक वाचकाचा इनर व्हॉइस शोधून त्यामध्ये काहीतरी ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायची. आणि ते युद्ध खूप जास्त काळ चाललं की हा आवाज कुणी बाहेरनं नाही आहे, हे जे आपण वर्कआउट किंवा वर्क विदिन असं म्हणतो तसं हे आतनं येणारा आवाज आहे. आणि त्यामुळे हा ऑडिओ बुकचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी अत्यंत वेगळा होता. तुम्ही मला आतापर्यंत अनेक नाटकांमधनं, सिनेमांमधनं किंवा टेलिव्हिजनवर काम करताना बघितले, पण माझ्या आवाजातनं मी तुमच्यापर्यंत पोचली आहे आणि अशा पद्धतीने एक कॅरेक्टर घेऊन, एक गोष्ट घेऊन, हे पहिल्यांदा घडतं आहे. आणि माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स अत्यंत निराळा होता, फार जास्त एनरिचिंग होता एक रीडर म्हणून सुद्धा. आणि ते ऐकल्यावर मी पुन्हा पुन्हा माहित म्हणतात प्रेक्षक असा शब्द येतो, पण खरं तर ह्या प्रेक्षकच म्हणायला लागेल, कारण ह्या गोष्टीमध्ये अत्यंत एक व्हिज्युअल क्वालिटी आहे खूप मोठी. आणि ती चित्र उभं करणं हा खूप मोठा टास्क होता. मी वाचत असताना मला ॲक्च्युली मी तो जगते असा एक्सपिरियन्स या गोष्टीने दिला, जे लेखकांचं सामर्थ्य आहे ऑब्व्हियसली की इतक्या सुंदर शब्दात ते मांडलंय, पण तो एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत आला तर खऱ्या अर्थाने हे सक्सेसफुल झालं असं म्हणावं लागेल. पण मला फार मला आनंद वाटला की स्टोरी टेलनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यासाठी ही संधी दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून थँक्स म्हणेन, त्यांचे आभार मानेन. कारण हे एक्सप्लोअर केलं नव्हतं कधी आणि कदाचित मी हे त्यांनी मला हे सांगितलं नसतं तर मी कधी करू शकले नसते, पण यापुढे कदाचित आणखीन करेन. आणि इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. आजपर्यंत तुम्ही मला विविध मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये बघितलं आहे, पण आता तुम्ही मला ऐकू शकता. स्टोरी टेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचव ॲडिक्ट.